शेवटी आपल्या संस्था ताकदवान झाल्या पाहिजे, आर्थिक त्या सक्षम झाल्या पाहिजे. ठीक आहे, आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे, त्याच्या हातामध्ये आज राज्य सरकारचं फायनान्स विभाग आहे, त्याच्यामुळे आपल्याला जरा झुकत माप मिळतं. परंतु हे पुढं टिकेल नाही टिकेल माहिती नाही, पुढचं कोणी सांगितलं. पण त्या निमित्तानं आपल्याही संस्था, खरीद विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक अशा सगळ्या संस्था, माळेगाव कारखाना, छत्रपती सोमेश्वर कारखाना, छत्रपती कारखाना, हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथं कुठं चुका होत असतील तर दुरुस्त केल्या पाहिजेत. काहींना जर थोडंसं मी मागाशी दूध संघाच्या मीटिंगला थोडं कडक बोललो, तसं नाईला नसतो बोलावं लागतं. अजून काही नवीन नवीन झाडं कशी लावता येतील, सुधारणा कशा करता येतील.